हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त आहात ना? मी संतोष गायकवाड, न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर या ठिकाणी सहशिक्षक म्हणून काम करते आहे. चला तर आपण या ठिकाणी इयत्ता 10वीचे दुसरे प्रकरण अभ्यासूयात. इयत्ता 10वी विषय भूगोल, प्रकरण दुसरे, ज्याचे नाव आहे स्थान व विस्तार, हे प्रकरण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या प्रकरणावरती एक ओझरती नजर आपण या ठिकाणी टाकणार आहोत. तर पहा, भारत देश, या भारत देशाविषयी काही सूचक विधानं आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहिलं जे सूचक विधान आहे ते म्हणजे जागतिक लोकसंख्येत भारत देश दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे. त्याचबरोबर मसाल्यांच्या पदार्थासाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. तर तिसरं जे सूचक विधान आहे ते म्हणजे क्रिकेट हा खेळ या भारत देशामध्ये अत्यंत लोकप्रिय खेळ मानला जातो. म्हणजेच लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध आहे आणि क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे. आता ब्राझील या देशाविषयी काही सूचक विधानं आपण या ठिकाणी अभ्यासूयात. ब्राझील देशामध्ये सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. जगाच्या 40% कॉफीचं उत्पादन ब्राझीलमध्ये घेतलं जातं, म्हणून जगाचा कॉफी पॉट या देशाला संबोधले जाते. तर फुटबॉल हा खेळ या देशामध्ये अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. अशा प्रकारची ही तीन सूचक विधानं आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. सांबा नृत्य, जगाचा कॉफी पॉट आणि फुटबॉल हा खेळ याविषयी, या संबंधित ही तीन सूचक विधानं आहेत. आता भारताविषयी माहिती पाहत असताना, आपला भारत देश सुमारे 150 ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि तिथून पुढे भारतीय प्रजासत्ताक या नावानं हा देश ओळखला जातो. आणि आपल्या भारताची जी राजधानी आहे ती राजधानी नवी दिल्ली या नावानं ओळखली जाते. नवी दिल्ली ही आपल्या भारताची राजधानी आहे. आणि आपला स्वातंत्र्य दिन कोणता आहे? तर 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. आता आपण थोडंसं भारताच्या स्थान विस्ताराविषयी अभ्यासूयात. आपला भारत देश जो आहे तो उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये आहे. आणि खंडाचा विचार केला तर आशिया खंडाच्या दक्षिण भागाला आपला भारत देश आहे. तर बघा, हा जगाचा नकाशा आहे. या जगाच्या नकाशामध्ये आपल्याला आपला भारत देश दिसतो आहे. उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये असलेला आपला हा भारत देश आपल्याला जगाच्या नकाशामध्ये या ठिकाणी गोल रंगाने, लाल रंगाने केलेला आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे आपला देश उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये आपल्याला असलेला दिसून येतो. तर जगाचं स्थान व विस्तार अभ्यासत असताना हा देश, आपला भारत देश 8.4 उत्तराक्षरत्त व 37.6 उत्तराक्षरत्ताच्या दरम्यान आहे. तर रेखावृत्ताचा विचार केला तर 68.7 पूर्व रेखावृत्त व 97.25 पूर्व रेखावृत्तावरती आपला भारत देश असलेला दिसून येतो. तर भारताचे जे सर्वात दक्षिणेकडचे टोक आहे, इंदिरा पॉईंट, हे इंदिरा पॉईंट हे भारतात दक्षिणेकडचं टोक म्हणून ओळखलं जातं. तर बघा, या ठिकाणी ब्राझील या देशाविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. ब्राझील हा देशसुद्धा 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. 7 सप्टेंबर 1822 हा देश स्वतंत्र झाला आणि तिथून पुढे हा देश भारतीय ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य या नावानं ओळखला जातो. ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य या नावानं हा देश ओळखला जातो. आणि ब्राझील या देशाची राजधानी जी आहे ती ब्राझिलिया या नावानं ओळखली जाते. लक्षात ठेवा, ब्राझीलचे नाव ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य व ब्राझीलची राजधानी कोणती आहे? ब्राझिलिया आहे. आणि 7 सप्टेंबर हा ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन आहे. आता थोडंसं पुढं जाऊयात. बघा, ब्राझीलचा जो विस्तार आहे तो विस्तार 5.15 उत्तर अक्षरत्त ते 33.45 दक्षिण अक्षरत्ता दरम्यान ब्राझील आहे. तर 34.47 पश्चिम रेखावृत्त ते 73.48 पश्चिम रेखावृत्तांच्या दरम्यान ब्राझील हा देश जगाच्या नकाशामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आता पहा, भारताची आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासूयात. भारत देश सुमारे 150 ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच, म्हणजे जवळ पहिल्या 20 वर्षातच भारताला 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. त्याचबरोबर अनेक भागामध्ये दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. अशा अनेक समस्या असूनही भारताने खूप मोठी प्रगती केलेली आहे.
जगातील विकासाच्या टप्प्यातील विकसनशील देश म्हणून भारताची ओळख आहे. भारत हा एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जाणारा देश आहे. भारतामध्ये विविध टप्प्यांवरती अनेक सुधारणा झाल्या आहेत, त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आलेला आहे. भारतामध्ये तरुण वर्गाचं प्रमाण अत्यंत जास्त आहे आणि हा वर्ग हा जो गट आहे तरुण वर्ग हा कार्यशील वयगट आहे, त्यामुळे भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिलं जात आहे. लक्षात ठेवा, 150 भारत हा देश ब्रिटिशांच्या ताब्यात होता. पहिल्या 20 वर्षांमध्ये 3 युद्धांना सामोरं जावं लागलं, दुष्काळी परिस्थिती होती, तरीही भारताने खूप मोठी प्रगती साधलेली आहे आणि एक प्रमुख बाजारपेठ म्हणून भारताकडं पाहिलं जात आहे. त्याचबरोबर भारताला तरुण देश म्हणून भारताकडं पाहिलं जात आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासत आहोत. आता आपण ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासूयात. ब्राझीलचा विचार केला तर भारत देशाप्रमाणेच ब्राझील हा देशसुद्धा अगदी 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. 7 सप्टेंबर 1822 हा देश पोर्तुगीजांच्या आधिपत्यातून स्वतंत्र झाला. परंतु काही काळानंतर लगेचच म्हणजेच 1930 पासून 1985 पर्यंत म्हणजेच 1/2 शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. त्यानंतर 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात हा देश जागतिक वित्तीय समस्यांमधून सावरलेला आपणाला दिसून येतो. त्याचबरोबर जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिलं जात आहे. भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीनेही ब्राझीलकडे पाहिले जात आहे. आज ब्राझील हा जो देश आहे त्या ब्राझील देशाचे आपण पाहिलं राजधानीचं नाव ब्राझिली आहे. त्याचबरोबर ब्राझीलमधील जी शासन प्रणाली आहे ती राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली ब्राझीलमध्ये असलेली आपणाला दिसून येते. कोणती शासन प्रणाली आहे त्या ठिकाणी, तर राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आपणाला असलेली त्या ठिकाणी दिसून येते. थँक्यू.